फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आई रडली की तुला मजा येते ना? तुला लाज नाही वाटत समीर? अरे जरा तरी आईचा विचार कर प्लीज. त्यापेक्षा तूच मारून टाक ना मला, म्हणजे तुझा आत्मा शांत होईल. आई झोप येत नाही का ग? नाही रे समीर, मी आई म्हणून कमी पडले का रे? कोण म्हणाल ग असं? कोण म्हणालं नाही रे, मीच स्वतः असा विचार करते मी कुठे कमी पडले. आई काय बोलतेस तू? अरे हा विचार करायची वेळ आलेली आहे आता? कसलीही वेळ आलेली नाहीये म्हातारे. अगं तुझं वय झालंय ना ग, आता ही रात्रीची जागरण तुला नाही झेपणार. चल आज चल. हसण्यावरी नेऊ नकोस समीर. अरे मी खूप प्रयत्न केला आई बरोबर वडील होण्याचा, पण खरंच कुठेतरी कमी पडले रे. घरचं आणि बाहेरचं करता करता कधी तू लक्ष झालं कळलंच नाही मला. आई आई मला माफ कर ग, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो ना. मी चुकलो आई, माफ. नाही रे राजा, दोष तुझा नाहीये. मला असं वाटतं की मी तुझ्या शिक्षणाकडे नीट लक्ष दिलं असतं तर तूही शेखर सारखं झालं असतस. पण मी काय करू आई, जेव्हा पण मी कोणावर अन्याय होताना बघतो माझा माझ्यावरच ताबा राहत नाही. एक एक वेगळीच वीज संचारते ग माझ्या अंगात. त्या पाटलाला गावाचं भलं करायचंय म्हणे, मग त्यांनी त्याची जमीन विकावी आणि प्रकल्प उभा करावा, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही तुमची जमीन विकायची नाही. हा कागद म्हणतोय की नारायणनं आपली शेत जमीन अर्जुनरावांना विकली. पाटील चालते वा? आई आई ऐकतेस ना? मी पुन्हा नाही ग असं वागणार, माझ्यावर विश्वास ठेव. पण आई बाबांना पण माझ्यासारखंच कोणावर अन्याय झालेला सहन व्हायचं नाही ना ग. समीर तू अगदी तुझ्या बाबांवर गेलेस. आई आज बाबा असते तर? आज तुमचे बाबा असते ना तर आपलं आयुष्य खूप वेगळं असत रे. कसे होते ग बाबा? मला तर फक्त फेटा घातलेले बाबा आठवतात.
आणि भवरा कसा फिरवायचा ते शिकवायचं आठवतं मला. आई जरास बाबा असते तर आपण मुंबईत कधीच आलो नसतो ना. कोणी सांगावं. हा आम्ही आलो नसतो पण त्यांनी तुम्हा मुलांना मात्र नक्की पाठवलं असत. का ग. अरे आपल्या मुलाने खूप शिकावं असं त्यांना वाटायचं, त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या शहरात त्यांनी तुम्हाला पाठवलंही असत. आई रागवणार नसशील तर एक विचारू. विचार ना. तू चिडणार नाहीस ना ग. नाही रे विचार. आई बाबा परत कधीच येणार नाहीत का. कोण म्हणाल असं. कोण असं एक आठवत नाही पण सगळेच म्हणतात की युद्धात पकडले गेलेले कैदी परत येतीलच असं नाही. आई काय झालं. मी बाबांविषयी विचारलं म्हणून रागवलीस का माझ्यावर. नाही रे. चल खूप रात्र झाली झोपिया. चल आई. आई. हां बोल. निघते मी आई. अगं ये काय काम आहे. आई हा घे फॉर्म, मला सही हवी आहे. अगं कसला फॉर्म आहे, कसली सही. अगं किती प्रश्न विचारतेस, मला ऑलरेडी उशीर झालाय. लायब्ररीचा फॉर्म येतो, सही दे. अगं जरा दम घेशील की नाही. हा कायम वाऱ्यावर स्वार होऊन पळत असतेस. आई चहा आणि ब्रेड ठेवलाय. मला उशीर होतोय. अगं काय मुलगी आहे ही. काल समीर बाबांविषयी इतका खोदून का विचारत होता. त्याला वडिलांची कमतरता तर जाणवत नसेल. अहो काय करू मी. मुलं लहान होती तोपर्यंत कसा तरी संसार रेटत आले. पण आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांना वडिलांची गरज आहे. आज संपदा माझ्याकडे सही मागत होती. मुलं लहान असताना त्यावेळी त्यांचं सर्वस्व आई असते, पण जसजशी मोठी होतात तसतशी त्यांना वडिलांची गरज जाणवू लागते. समीर तुमच्याविषयी विचारत होता. संपदा आणि शेखर आपलं दुःख लपवून ठेवू शकतात पण समीर वेगळा आहे हो, खूप वेगळा आहे. त्याच्या रागाची मला खूप भीती वाटते. अगदी तुमच्यावर गेलाय तो. तुमच्या पत्राच्या रूपानेच त्याची समजूत काढावी लागणार असं दिसतंय. सकाळ सकाळ आला बोंबा मारायला. बोल काय लफडी करून आलास रे. अरे लफडी कसली करणार, आधीच जो राडा केलाय ना तो निस्तरता नाकी न वळेत माझ्या. म्हणजे तो शाणा अजून पैसे देत नाही वाटत.
सालाला एवढा खर्चा पाणी दिला ना तरी ऐकायला तयार नाही तो. तू म्हणतोस तर अजून दोन तीन फटके मारून राजाला चल. ए बाबा तुझ्या पाया पडतो परत असं काय करू नको तू. काय झालं राजा कशाला एवढ्या टेन्शन मध्ये आहेस तू. सांगतो तुला मी चलतो पण इथे नको इथे कोणी पण ऐकेल बाहेर सांगतो तुला चल. बरं बाबा चल 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 चल. काल बाबांचा फोन आला होता. बाबा माझं लग्न करून देण्याच्या मागे आहेत शेखर. हे बघ कालचा प्रसंग मी वेळ नाहीये भेटायला म्हणून टाळला पण असं परत परत नाही करता येणार आहे मला. शेखर तुलाच काहीतरी करायला हवं. मी काय करू शकतो. व्हॉट डू यू मीन. तू नाही करणार तर कोण करणार मग. तुला बाबांना भेटायचं नाहीये का शेखर. तसं काय बोललो का मी. अरे मग तू कधी भेटणार आहेस. माझं लग्न झाल्यानंतर. मी केव्हापासून तुला म्हणते की बाबांना भेट म्हणून. बघ मला आताच नोकरी मिळाली आणि ती काही खास नाहीये ग. मी काय करू शकतो काय सांगणार मी त्यांना. अरे मग निदान एक मित्र म्हणून तरी भेट. त्यांनी काय होणार आहे. अरे त्यामुळे त्यांना तुझ्या टॅलेंटची तुझ्या स्वभावाची कल्पना येईल आणि ते मला मदत करतील हो ना. हो म्हणूनच म्हणत होते की बाबांना भेटत राह. त्यांनी तुला चांगली नोकरी मिळवून दिली असती शेखर. थँक्यू व्हेरी मच मॅडम. तू हे सांगण्यासाठी मला ऑफिसमधनं बोलवलंस. अरे नाव यू लिसन टू मी. मला हे सगळं काही करायचं नाहीये. मला नोकरीसाठी तुझ्या बाबांकडे हात पसरायचे नाहीयेत कळलं. शेखर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड युअर. माझा लंच टाइम संपलाय येतो मी. शेखर अरे अरे यार तू काय बोलतोयस. सॉलिड लोचा झाला यार. आपण तर फक्त त्याला चार पाच फटकावलं होतं ना मग त्याला एवढी नाटकं करायला काय झालंय. अरे पण तुला कळत कसं नाही. हे तुला आणि मला माहिती आहे आपल्या बाजूनी बोलणारा तिसरा कोणी आहे का. अरे कशाला पाहिजे कोण तिसरा. हे बघ आपण काय चुकीचं केलं नाहीये ना. मी एवढं घाबरायचं कशासाठी. अरे तुला लक्षात येतच नाही. अरे तो म्हणतो तू त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होतीस. ऑलरेडी घाबरलाय तो आणि त्याचा बाप पोलिसांत कंप्लेंट करणार आहे. काय करू दे ना त्याला पोलीस कंप्लेंट. अरे आपण काय केलेलंच नाही तर घाबरायचं कशासाठी. आपण एक काम करूया आत्ताच्या आत्ता खरं काय ते सांगून टाकूया. हे बघ तू अजिबात घाबरू नका आपल्याला काय पण होणार नाही. समया यार तू काही म्हण पण मला असं वाटतं की काहीतरी गडबड नक्की होणार आहे. झाली जेवणाची तयारी. होतच आली आहे. आई हे घे आणि नेहमीप्रमाणे 2000 रुपये मी स्वतःसाठी ठेवलेत. चालेल ना. अरे चालेल ना म्हणून काय विचारतोयस. तुझे ट्युशनचे तर पैसे आहेत. तू मला घर खर्चासाठी देतोयस यातच सगळं आलं. आई हे पैसे जरी माझे असले ना तरी याबाबतीत सगळ्यात जास्ती हक्क तुझा आहे. बाबा नसताना तू आम्हाला किती कष्ट घेऊन वाढवलंयस आई ह्याची जाणीव आहे मला. वा छान चालले ना तुझ्या लाडक्या मुलाचे लाड. नाही सगळ्यात मोठा आहे ना तो त्यामुळे त्याचे जास्त लाड होणं साहजिकच आहे ग. ए तो सगळ्यात मोठा आहे म्हणून आई त्याचे लाड नाही करत तर तो दर महिन्याला न चुकता पैसे देतो ना म्हणून आई त्याच्यावर खुश आहे. एवढे किती पैसे दिले ग त्यांनी. मी त्याच्यापेक्षा जास्त देतो की. थांब तू एक मिनिट.
हे घे, हेच शोधत होतास ना तू, हेच देणार होतास ना मला? तुझ्या पॅन्टच्या खिशात मिळाले मला हे पैसे. समीर, कुठून आणलेस हे पैसे? मी काय विचारते तुला, कुठून आणलेस एवढे पैसे? अग आई, माझ्या मेहनतीचे पैसे आहेत ते. मेहनत आणि तू, शाळेत असताना कधी अभ्यासासाठी मेहनत केली नाहीस आणि आत्ता मेहनतीच्या गोष्टी करतोयस तू? अग आई, माझं ऐकून तर घे ना तू. समीर, मला एवढंच सांग, हे पैसे कुठून आणलेस तू? हिलाना प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते. अगं, ते आपले सामंत आहेत ना, त्यांच्या घरासाठी मी एक गिराईक शोधून दिलं, तर त्या कामाचं कमिशन म्हणून त्यांनी मला हे पैसे दिले. म्हणजे तू आता इस्टेट एजंट म्हणून काम करणार आहेस? याचा कंटाळा आला की दुसरी नोकरी आणि मग नंतर अजून काहीतरी, हो ना? जाऊ दे ना गाई, तुला मी केलेल्या कामाचं कधीच कौतुक वाटत नाही ग. माझं काम तुला कामच वाटत नाही. हो, कारण त्यात सातत्य नाहीये. अरे, तू एखाद्या ऑफिस मध्ये साधी पिऊनची नोकरी कर, पण ती मन लावून कर आणि ती टिकवून ठेव. मला त्याचं जास्त कौतुक वाटेल समीर. ये, जाऊ दे नाही, तुझ्याशी ना वाद घालून उपयोगच नाही, तुला कौतुकच नाहीये ग माझं. ते जाऊ दे आता, मी जरा काय आणलंय तुमच्यासाठी ते बघ. हे घे आई. अगं, तुझ्यासाठी नवीन साडी आणलीय, तुला खूप खुलून दिसेल ग. अगं घे की. ए चिमणोबा, लगेच तुझी नजर नको त्या साडीवर, तुझ्या डिवर आणलंय बरं का? आगे नवीन ड्रेस आणि हाच ड्रेस घालून कॉलेजला जायचं, ठीक आहे? आणि तू काय बेडकारखे डोळे वटारून बघतो रे? थांबा, तुझ्या डिवर आणलंय. आगे नवा करकरीत शर्ट. समीर मोहिते इथेच राहतात का?